ते सुद्धा दुर्दैवाने त्यांची चुके असं मी म्हणणार नाही, पण भाजपमध्ये जे कुणी असतात स्वतःचा मेंदू नाही तर स्वतःचा विचार कधीही ते वापरत नाहीत. भीती ह्याचीच आहे, येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हा सगळ्यांना वाटायला लागली की जर चुकलं तर त्याला मी चुकच म्हणतो आणि जर योग्य असेल त्याला योग्यच म्हणतो. हा माझा प्रामाणिक लहान मुलासारखा नाही तर बच्चासारखा माझा तो स्वभाव आहे. तो स्वभाव पूर्वी होता, आजही आहे, उद्याही राहणार. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातला निर्णय आहे हा. जेव्हा कोर्टात परत जाईल तेव्हा निर्णय हा उद्धव ठाकरे साहेबांच्या बाजूने लागेल हे आपल्या सर्वांना बघायला मिळेल. आश्चर्य आणि दुःख या गोष्टीचं आहे की अधिवेशनामध्ये आपण जर बघितलं तर आपल्या सगळ्यांची अपेक्षा असते गरिबाचे प्रश्न सुटावेत, सामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत, ते तरी सुटताना दिसत नाहीत. तिथं फक्त नेत्यांचे प्रश्न सुटतात, नाहीतर जे आमदार सत्तेत आहेत त्यांना निधी दिला जातो, बाकी तिथं काही होत नाही. आणि अध्यक्षांकडनं आमची अपेक्षा होती की कुठंतरी आधी त्या मंदिराची, लोकशाहीच्या मंदिराची गरिमा राखण्याची संधी त्यांना मिळाली होती, पण ते सुद्धा दुर्दैवाने त्यांची चुके असं मी म्हणणार नाही, पण भाजपमध्ये जे कुणी असतात स्वतःचा मेंदू नाही तर स्वतःचा विचार कधीही ते वापरत नाहीत, त्यांना नेत्याचंच ऐकावं लागतं. आणि काल दुर्दैवाने अध्यक्षांना हे भाजपच्या मोठ्या नेत्यांचं ऐकावं लागलं आणि संविधानाच्या विरोधात आणि सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्यांना निर्णय द्यावा लागला. भीती ह्याचीच आहे, येत्या काळामध्ये संविधान हे भाजपच्या काळामध्ये राहील का नाही अशी एक भीती आम्हा सगळ्यांना वाटायला. स्वप्न भंगलं असं तुम्हाला वाटतं का? कालच्या निकालानंतर अजित पवारांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगलं असं तुम्हाला? त्यांचं मुख्यमंत्री नाही तर कोणाचंही काय पदाचं स्वप्न वाया गेलंय का नाही हे माहीत नाही. पण एक तुम्हाला सांगतो, संविधान टिकेल का असा एक प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये वाढत चाललेला आहे. त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर सामान्य लोकांचे प्रश्न हे अधिवेशनामध्ये सुटणार नाहीत असं एक कुठंतरी आता मोठ्या प्रमाणात आम्हा सगळ्यांना वाटायला लागलंय. आमदार झाल्यानंतर एक वेगळा आनंद असतो की आपल्याला सामान्य लोकांचे प्रश्न त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये मांडून सोडवता येतील, पण ते काय आजपर्यंत झालेले नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधिमंडळाची जी काही गरिमा होती ती आज 100% राहिलेली नाही. त्यामुळे येत्या काळामध्ये लोकांनीच योग्य असा निर्णय घेऊन कुठंतरी जे लोक खऱ्या अर्थाने सामान्य लोकांचे प्रश्न सोडवतील अशाच लोकांना निवडून देणं महत्त्वाचं. दादा सातत्याने अजित दादा साहेबांचं वय काढतात पण त्या साहेबांसोबत स्टेज शेअर करणं सातत्याने टाळतात काय? मी कुठंतरी तो त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. आपण पण जेव्हा एखाद्या कार्यक्रमाला जातो तिथं विरोधी पक्षाचा एखादा नेता असेल तर आम्ही त्या स्टेजवर जात असतो. पण मी मगाशी म्हणलं तसं मुख्यमंत्री साहेब हे काम करत नसावेत, देवेंद्र फडणवीस साहेब हे काम करत नसावेत, ते राजकीय दृष्टिकोनातून थोडे बिझी असावेत आणि अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी अजनीय दादांच्या खांद्यावर आली असावी म्हणून ते फक्त काम करतायत. म्हणून अशा कार्यक्रमाला त्यांना कदाचित कामामुळे येता आलं नसावं. पण व्यवसाय सारखी संस्था जिथे त्यांची अटॅचमेंट अनेक वर्षांची आहे, राजकीय फक्त अजितदादांचाच विषय नाहीये तर या सभेला आतापर्यंत जो कोणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे तो पदसिद्ध आज दोघेही या ठिकाणी उपस्थित राहताना दिसत नाही. बीएसआय ही एक संस्था शेतकऱ्याच्या हितासाठी लोकांसाठी मनापासून आजपर्यंत काम करत आलेली आहे. आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था आजपर्यंत चाललेली आहे. त्यामुळे आज कुठंतरी या मोठ्या मोठ्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना जर वाटत असेल की इथं नाही आलं तरी चालेल, त्याचं मुख्य कारण असं असावं की साहेबांच्या अध्यक्षतेखाली कुठलीही जर संस्था असेल ती योग्यच चालते आणि तिथं साहेबच निर्णय घेत असतात आणि साहेबच योग्य निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे इतरांचा कदाचित तिथं कुठेही खूप मोठा रोल नसावा अशा पद्धतीने सुद्धा काही लोकांना जो वाटत असेल तर त्यांनी तो तसा तसा निर्णय घेतला, पण तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय. राष्ट्रवादीकडून तुम्ही सोडले तर कोणीच प्रत्युत्तर देत नाही, ताई गप्प आहेत. मी कदाचित जास्त बोलत असेल, पण ताई असतील, जयंत पाटील साहेब असतील, खडसे साहेब असतील आणि इतरही सर्व जसं आव्हाड साहेब आहेत हे सर्व संघटनेकडे लक्ष देत आहेत. संघटना चांगली व्हावी, ताकदवान व्हावी, कार्यकर्त्यांना ताकद देण्यात यावी, पदाधिकाऱ्यांना ताकद देण्यात यावी यासाठी हे सर्व मोठे नेते काम करतात आणि ते खूप अवघड काम आहे. मी उलट सोपं काम करत आहे, मी मत मांडत आहे आणि माझा एक स्वभाव आहे की जर चुकलं तर त्याला मी चुकच म्हणतो आणि जर योग्य असेल त्याला योग्यच म्हणतो. हा माझा प्रामाणिक लहान
मुलासारखा नाही तर बच्चासारखा माझा तो स्वभाव आहे. तो स्वभाव पूर्वी होता, आजही आहे, उदय राहणार. दादांची पाठराखण करत नाही, केलं नाही. दादांची पाठराखण म्हणाल सुप्रियाताईंनी त्या दिवशी दादांची पाठराखण केली. बच्चा हा राजकारण पेटलं नाही. तुम्ही पाठराखण त्या अनुषंगाने नाही. सुप्रियाताई जेव्हा बोलतात तेव्हा त्या एक महिला आहेत, आई आहेत, मुलगी आहे, आणि कुटुंब त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कुटुंबाला महत्त्व देणं हे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे, आणि त्या अनुषंगाने ते भारतीय संस्कृतीला राखत ते तिथं स्टेटमेंट देतात. पण नगर दक्षिणमधून शरद